नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीसाठी आता 15,061 क्युसेक वेगाने नोंदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी नांदूर मधमेश्वर धरणाचे जे चार गेट आहे ते उघडण्यात आलेले आहेत आणि या चारही गेटमधून 15,000 क्युसेक वेगाने आता हे पाणी जे आहे ते गोदावरी नदीपात्रातून पुढे जायकवाडीच्या दिशेने झेपावत आहे। दारणा आणि गंगापूर या दोनही धरणातून जे पाणी जायकवाडीसाठी सोडण्यात आलेलं होतं ते पाणी नांदूर मधमेश्वर धरणामध्ये आलं आणि इथून पुढे आता या पाण्याचा प्रवास जो आहे तो जायकवाडीच्या दिशेने सुरू असल्याचा आपल्याला पाहायला मिळतो आहे। साधारणपणे गंगापूर धरणातून देखील 3,000 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आलेलं आहे, त्यामुळे नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर पाण्याचं हे अक्राळ विक्राळ स्वरूप आपल्याला धरणाचे चारही गेट उघडल्यामुळे पाहायला मिळेल। इथून पुढे पाण्याचा सगळा जो प्रवास आहे तो इथून पुढे आता अशा पद्धतीने जायकवाडीच्या दिशेने होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। साधारणपणे हे पाणी जायकवाडीला पोहोचण्यासाठी आणखी 24 तासांचा कालावधी जो आहे तो लागण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जाती आहे। हे पाणी जे आहे ते सोडल्यानंतर ते पाणी लवकरात लवकर जायकवाडीत पोहोचावं, त्यामुळे अतिशय वेगानं हा सगळा पाण्याचा जो प्रवास आहे तो व्हावा यासाठी नांदूर मधमेश्वर धरणामधून पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे आणि लवकरात लवकर हे पाणी जायकवाडी धरणामध्ये पोहोचेल अशा पद्धतीचं नियोजन जे आहे ते जलसंपदा विभागाकडून करण्यात आलं आहे। कॅमेरामन विकी कदमसह अभिजित सोनवणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।